नमस्कार लाईट अँड शेडच्या गौरी गणेश विशेष भागामध्ये आपणा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत गेले पाच दिवस आपण मनोभावे गौरी गणेशाची पूजन आरती भजन सेवा केली आणि पुनरपी जननम पुनरपी मरणम किंवा नेहमीची येतो पावसाळा या भावनेने हे चक्र आज पूर्ण होत आहे गौरीचा ज्यांच्याकडे प्रथा परंपरा आहे त्यांच्याबरोबर श्रीगणेशाचा विसर्जनाचा दिवस गौरीची जी बोळवण आहे तिला पाठवणी आहे ती दुपारी दोन वाजून चोपन्न मिनटापर्यंत आहे त्याच्या अगोदर आपल्या घरामध्ये तिचं कोड कौतुक आजचा नैवेद्य ज्यांच्याकडं भाजी भाकरीची प्रथा परंपरा आहे किंवा तुमच्याकडे जे ज्या प्र प्रथा परंपरा असतील त्या प्रथा परंपरेप्रमाणे आज तिला बोळवणीचा नैवेद्य करायचं आहे दुपारी दोन छोपनच्या अगोदर तिला हलवायचं आहे फक्त जागेवरती आणि प्रार्थना करायची आहे जसं वर्षानुवर्षे तू आमच्या घराण्यामध्ये येते आमची ही वंश परंपरा तू अखंडित राखली आहेस आमच्या वंशाची तू साक्षीदार आहेस आणि हा वंश अखंडित तुझी तु सेवा करत राहो म्हणून तू पुढच्या वर्षी पुन्हा ये ज्यांच्याकडे उद्या गणपती विसर्जन असणार आहे त्यांनीही प्रार्थना करायची आहे यान तो देवगण हा सर्वे पूजा मादाय पार्थिवम इष्टकामना प्रसिद्धार्थं पुनः आगमनाय च ज्या पार्थिव स्वरूपामध्ये गणेशातुज आम्ही आवाहन पूजन केलं आहे आज आमचं संकल्पित पूजन पूर्ण होत आहे तू तु तु तुझ्या स्थानावरती जा आणि पार्थिव रूपाने पुन्हा तुझं आवाहन करू पुढच्या वर्षी लवकर ये निघताना आज जरूर संपूर्ण घर देवाला दाखवायचं आहे आणि त्याला निरोप द्यायचा आहे आईलासुद्धा त्याच्याबरोबर आज विसर्जित करायचं आहे ज्यांच्याकडे दहा दिवसाची परंपरा आहे त्यांनी मात्र फक्त गौरी विसर्जन आज करा तुमची केलेली सेवा गौरीच्या चरणी रुजू हो ही प्रार्थना करतो आणि अशाच काही प्रसंगानिमित्ताने पुन्हा एकदा भेटू तोपर्यंत नमस्कार धन्यवाद